एखादी ऍक्टिव्हिटी हेवी झाली की आम्हाला माहिती असते की त्या मुलाला परत रिकव्हरी फेज जायचं असतं, तर आपण कुलिंग डाऊन म्हणतो. काय म्हणतो? कुलिंग डाऊन. हे तुम्हीही करू शकता तुमच्या बद्दल. ओके, नेक्स्ट. ताण व्यवस्थापनाचे तंत्र हे सगळ्यांना माहिती आहे, पण आपण ते कधीच करत नाही. तुमच्या तर किती लोक चालतात सकाळची वॉक वर? खरंच सर सोडू, ती माहिती हात वर करू. खरंच सर सोडू, सर मला माहिती होते शाळेत वर्गात एक विद्यार्थी असं असतो, उशार असतो. काय करू? काय करू सर? तुमच्या किती लोक चालत आहेत आणि गंभीर आहे. जर तुम्ही चालला नाही आता तर खूप मोठे गंभीर परिणाम तुम्हाला शरीरावर भोगायला लागेल. आता कारण काय द्यायचं? सर काय करणार? खूप त्रुटी आहे अशी बाहेर कारण नाही. आपल्याला ह्याला टाइम असतो, ह्याला टाइम असतो, त्याला टाइम, सगळ्याला टाइम असतो, फक्त आपल्याला स्वतःसाठी टाइम असतो. म्हणून मी मगाशी वाक्य बोललो ना, स्वतःवरती प्रेम करायला शिका. जे तुम्ही करतच नाही, करताय का? कधीच आरशात फक्त आपण केस मी सगळं विसरतो, पण आरशात स्वतःला कधीच न्याळत नाही. आणि म्हणून हा आजच्या पिढीचा प्रॉब्लेम आहे, तुमचा ह्या पिढीचाच प्रॉब्लेम आहे. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही चालला नाही पडलं तर फार लांब आहे, पडलं तर फार लांब आहे. चालला नाही तर फार प्रॉब्लेम. चाललं किती सांगतो मी तुम्हाला, तासभर नाहीच. माझं तर सोपं घडी चालण्याचं. म्हणजे मी जेव्हा अमेरिकेत पेपर प्रेझेंट केला होता, तर तिथे मी प्रश्न विचारला होता एका माणसाला, की व्हॉट टू, म्हणजे चाललं म्हणजे नक्की तुमच्या भाषेत म्हणजे काय? खरं चाललं म्हणजे असं आहे की जेव्हा तुमच्या इकडून एखादा टीप येतो, पहिला येतो, तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचं बर्निंग सुरू होतं. म्हणजे तुमची चरबी बर्न व्हायला सुरू होते. त्याचं कोणीच करत नाही असं इतकं. म्हणून मी त्याला परत विचारलं की वॉट इज द सजेशन, त्याला काय सजेस्ट आहे? नो, ऍटलिस्ट 35 मिनिटं तरी चाललं पाहिजे. किती मिनिट? आता तुमच्या आयुष्यातले 35 मिनिटं नाही आहेत का? खरं सांगायचं मला प्रामाणिकपणे नाही आहेत का? अरे कॅम्पस केवढा मोठा परिसर आहे. कॅम्पस मध्ये जर तुम्ही एक राऊंड मारा ना, तुम्ही तुमचं मेन ड्युटी ऑफिस कुठे आहे? आमचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वर असा एक मोठा फेरफटका मारून आला तर तुमचा आरामशीर 1.5 किलोमीटर होतो. होतं की नाही? होतं की नाही? 1.5 किलोमीटर आहे. चाला, जर हे चालला तर तुम्हाला त्याचे फायदे खूप येतील. मला नाही फायदा तुम्हाला सोडणार आहे. कोणी मला फोन करून सांगणार नाही, साहेब तुम्ही सांगितलं चालला आणि चालला मला फायदा झाला आहे, ठीक आहे तुम्हाला पार्टी घ्यायचं, असं कोणीच करणार नाही. फायदा तुम्हाला सोडणार तर फायदा करून घ्या. ओके, पडणे जे तुम्हाला शक्य नाही, कारण मला माहिती आहे आपले एक एज फॅक्टर झाल्यानंतर आपण आपले बोन्स किंवा आपले स्नायू आपले साधे हे इतके साधे येत असतात. म्हणून मी तुम्हाला पळायला सांगितलंच नाहीये. जर तुम्हाला पळण्याची ताकद असेल, जॉगिंग करण्याची ताकद असेल, तुम्ही करू शकता. जर तुम्हाला ते होत असेल तर चालू करू शकता की नाही? म्हणजे दोघांमध्ये दोन गोष्टी आपण करू शकतो. चला, एखाद्याचा एज फॅक्टर आहे, आपण 50 आहे, 40 अबो आहे, तर त्याला स्लो जॉग आहे, वॉक आहे, ह्या गोष्टी करू शकतात. आणि तुम्हाला तशी कधीही मदत लागली तर मी तुमचाच आहे. कधीही मला येऊन भेटा, मी तुम्हाला कधीही मदत करेल. आम्ही तसं काही, आमचा तसा काही भावच नाहीये. आम्ही नेहमीच फिजिकल एज्युकेशन वाले आहोत. शारीरिक शिक्षणाचा प्रसार करायचं हे आमचं कर्तव्य आहे. इथं जगभर ते करत चालू आहे आणि करतोय. आणि आता तर माझं ते मिशनच आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट. या तुम्ही माझे हे कमीत कमी हे 17-18 लेक्चर आहे माझं युट्यूबला, तुम्ही बघा माझं युट्यूबला माझे सगळे लेक्चर्स आहे. मी ते मिशनच घेतलं आहे की आपल्या समाजातील प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण ते सेशन द्यायचंच आहे, असं मी आता माझं मिशन आहे. हे माझं एकट्याचं मिशन ठरवलेलं आहे की आपण स्ट्रेस मॅनेजमेंटवरती जेवढं जेवढं ज्या ज्या तळात जेवढ्या जेवढ्या लोकांना देता येईल त्या सगळ्या. म्हणून मी माझ्या प्रत्येक सेशनला नाव देतो स्ट्रेस मॅनेजमेंट फॉर सिक्युरिटी पर्सन, स्ट्रेस मॅनेजमेंट फॉर टीचर, स्ट्रेस मॅनेजमेंट फॉर स्टुडंट, असं माझे प्रत्येक सेशनचे वेगवेगळे. तुम्ही युट्यूबला कधी गेला तर तुम्हाला त्यात सगळे माझे लेक्चर सापडतील. नाव टाका विश्वंभर जाधव, तुम्हाला माझे सगळे लेक्चर सापडतील. दुसरं व्यायाम आपल्या बिल्डिंगमध्ये, आपल्या त्या मेन तुमच्या बिल्डिंगमध्ये तुमच्या बाजूला लावूनच व्यायामशाळा आहे. पण मला फार कमी लोक, एक नाव आहे मनोज, परत सुधीर, अशी काही व्यक्ती आहेत खरंच, म्हणजे त्यांना मी खूप अप्रिशिएट करेन. आपलं शरीर सांभाळतात, स्वतःच लक्ष ठेवतात, व्यायाम करतात. तुम्हाला माहित नसेल आज व्यायाम मला, तुम्ही एका जिम मध्ये गेला तळवळकर मध्ये किंवा बडोळेकर मध्ये, आज त्याची फीस किती आहे? 15-15-20-20 हजार फीस आहे. आज तुम्हाला इझिली ट्रेडमिल वगैरे आमच्याकडे 5-5 हजार ट्रेडमिल आहे. पण मी कधीच तुम्हाला पाहत नाही, मला फार वाईट वाटतं. मी कित्येक वेळा बोलतो सरांना, खरं सर खरं सर पण बोलतो, आम्ही प्रयत्न करतो सर, आता काय कोणाला कळत नाही, काय करत त्याचे पैसे आहेत का सर? आहेत का पैसे? पण आपल्याला सवय झाली आहे सर, ते फुकटचं माल म्हणलं की अरे काय कामाचं नाही, पैसे देणार आहे पैसे. आपलं काही घालण्याची सवय माहिती का? कोणताही बाहेरचा कडा फॉरेनचा कडा दे मला, भारताला नको आहे.
सवय झालेली असते. म्हणून लक्षात ठेवा की सवय पहिली काढा. आपल्याकडे एवढी मोठी व्यायामशाळा आहे त्याचा फायदा घ्या. आता किती लोक येणार? सगळे हात तर कमी असे असे आठवडला घ्या. हात असा लागतो रामसिंग तुमच्या अभिने घ्या. आपण सवय शकतो आपण ऋतुहात कर दुसऱ्याला फक्त हात वर घ्यायला जाणार. एक लक्षात ठेवा आमच्या शारीरिक शिक्षणामध्ये फार महत्वाचं आहे. आयुष्यात सगळे सबस्टिट्यूट मिळू शकतात पण शारीरिक शिक्षणामध्ये व्यायामाला सबस्टिट्यूट आहे का? उद्या मला कंटाळा आला कोणी असेल तर माझा व्यायाम करा. मी आज येत नाही तर माझ्या पोटाचा व्यायाम करा तुमचा आहे का शक्य? बघा ना. अरे शक्यच नाहीये. ही एकच फील्ड अशी आहे हे मी ठासून सांगतो जगाला. प्रत्येक ठिकाणी तुम्ही एक वेळ अभ्यासाचं करू शकता. आज माझी शूटी तू कर करता येते पण माझा व्यायाम तू कर हे करताय करते का? याचं गांभीर्य लक्षात ठेवा. कारण ही वस्तू स्वतः मेल्याशिवाय नरक नाही. काय अशी नरको ना असं मरणं म्हणजे काय? तर तुम्हाला झोकून द्यावं लागेल. तुम्ही जर ते नाही केलं तर तुम्हाला कधीच ते शक्य होणार नाही. आणि म्हणून व्यायाम करा. जगाल तर वाचा, वाचाल तर वाचाल, नाहीतर आपोआप गचका. आता नृत्य म्हणजे डान्स म्हणजे घरात डान्स करायचं नाही. तुमच्या बायका मला काय सर तुम्ही सांगितलं नाचतात आणि मलाही नाचवतात म्हणजे डान्स म्हणजे अर्थ असा आहे स्वतःला एन्जॉय करायचं. आता मी तुम्हाला असं सजेस्ट करणार नाही की तुम्ही डिस्कोला जा कारण मी आजही जातो. माझा सवय आहे म्हणजे मी फार ग्लॅमरचा म्हणतोय प्रॅक्टिकल कारण मला सवय आहे. आपलं आपल्याला स्वतःला आनंदी कसं ठेवता येईल हे मी शिकलोय माझ्या लाईफमध्ये आणि म्हणून मी आजही डिस्कोला जातो. माझ्या बायकोला डान्स येत नाही पण ती बसते. मी एकटा डान्स करतो मस्त पैकी. का करतो? मला रिफ्रेश वाटतं, मला मजा येते. आणि कारण मी तसं पण प्रोफेशनल डान्सर आहे. मी व्यावसायिक नृत्य करतो. मी केलेले आहे डान्स पूर्वी ऑर्केस्ट्रा पण डान्स केले. तुम्हाला शॉक लागेल तर मी कलाकार मेलडी मेकर्स पटवडा ऑर्केस्ट्रात जेव्हा ब्रेक डान्स नावाचा फटर पहिला होता तो मी आणला होता तुम्हाला माहितीच आहे. पण तो आजही मी कॅरी करतो कारण मला त्याने आनंद मिळतो. आणि जी गोष्ट आपल्याला आनंद येते तर तुमच्यात खूप मी बघितले तसे की जे नाटकात काम करतात काही डान्सर पण आहेत महिला बघितले काही लोक आहेत कलेमध्ये पण आहेत ना काही लोक. बघा त्याचा फायदा आहे त्या कलेचा तुम्हाला तुमच्या व्यवस्थापन ताण व्यवस्थापन त्याचं काम होऊ शकतो. केलं पाहिजे नृत्य आपण घरी लावा डान्स करा काही प्रॉब्लेम नाही. बिंदास डान्स करायचं ओके. गायन आपल्याला गात येत मनोज चांगला गातो हे मला त्याच्याशी कळालं आणि मी त्याला विचारणार आहे मनोज तू का गायला नाही सुधीर चांगला डान्स करतो त्याच्याशी कळालं नाही. फार मोठी गोष्ट आहे हे सोपं नाहीये. इथे येऊन तुम्ही बोलून दाखवा. मी मला मुलांना सांगतात आमचे हे सगळे टीचर आहेत ना सर हे सगळ्यांचे शिक्षक आहेत हे पीई टीचर आहेत त्यांना मी नेहमी सांगतो जेव्हा शिक्षक बनाल जेव्हा इथे येऊन उभं राहाल तेव्हा तुम्हाला स्ट्रेस कळेल ताण काय असो आणि तणाव काय असो. लेक्चर सुरू व्हायपर्यंत मुलं कशी त्रास झाला त्यांना अनुभव आलाय ना लेसन की समय. आता त्यांना कळायला लागलाय वर्गामध्ये एक मुलगा तिथे बोलतो हे इथे बोलतो त्याला खूप थांब रे बस रे. आता रोज त्याचं चालू आहे. आता त्यांना कळलं तसं आता कळालं की ताण काय असतो टीचिंग मधला स्ट्रेस काय असतो शिकवत. आता तुम्ही एवढे तिथे बसलाय शांत मंत्रमुग्धपणे ऐकताय मला माहिती काय एवढं शिकापडे घालतात अरे लवकर संपू किती वेळ येतात मला माहितीये. पण काय करणार माझा पण व्यवसाय आहे मला पण ते करावं लागतं मला माहितीये. मला एक तास तर दिलाय साहेबांनी देतात तुम्हाला तुमच्यावर ठोकायचे ते नुसते ठोकायचे नाही तर ते खणखणे तुमच्या ठोकले पाहिजे जेणेकरून इथून बाहेर जाताना तुम्हाला कुठे असं वाटलं नाही पाहिजे बाबा मला बोर झालं मला काहीतरी मिळालं. या सभागृहात मी बाहेर जाताना काहीतरी मला मिळालं हे माझं सगळ्यांचं यश असेल माझ्या त्या व्याख्यान असं. पुढे संगीत ऐकणं म्युझिक मोबाईल अपडेट आहे पण आपला मोबाईलचा सध्याचा वापर काय लास्ट सीन काय बस. व्हॉट्सअपने तर तुमची सगळ्यांची वाट लावून टाकली इन्क्लुडिंग माझ्या मुलीची सुद्धा. मला माहिती आहे आता माझी मुलगी मला कित्येक वेळा मस्त चालू चालूच होत पण तिला बाप आहे तिला माहित नाही तिच्या बापाला सगळं माहिती आहे म्हटलं पण मी नेहमी सांगतो अरे हे काय करू ना त्याच्यापेक्षा त्याच्यात म्युझिक आहे गाणं ऐक ते तुला तुला काय त्याने तुला काय होईल रिलॅक्सेशन जास्त संगीत ऐकणे काय होतं त्या मोबाईलचा वापर तुम्ही त्याच्यासाठी करा. आता तुमच्याकडे मेलांकडे हाय मोबाईल एखादं चांगली गाडी डाऊनलोड करा गाण्याला लावा म्युझिक करा आणि तुम्ही युवराज तुम्ही तो पिक्चर पाहिला का धोनीचा अनटोल्ड स्टोरी धोनीचा पिक्चर होता धोनी. आता धोनीच्या पिक्चर मध्ये बघा म्हणून पिक्चर पण बघणं फार आपल्याला सवय आपण साजरी कमी भवती हा स्वतःच्या पुढे पिक्चर पण बघितले पाहिजे तुम्ही चांगले चांगले पिक्चर ती माझी स्लाइड मी पुढे सांगणार ना तुम्हाला. तर संगीत ऐकणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. नेक्स्ट मन मोकळेपणाने असा हसायचा का चला आपण
तुम्ही फार छान असता कशी फक्त माझा आणि गुरु सरांचं आम्ही फार आवडते मस्त त्यांचे कारण चांगली असते कशामुळे ऐका मी त्यांना नेहमीच मी त्या माणसांना फार जवळून पाहिलंय त्यांचा मी पडता काळ पण पाहिला आणि त्यात ते कसे सोबत ते दोघे आणि त्यांनी काय पद्धतीने त्यांनी ग्राफ नेला कशा पद्धतीने हसत असत टाकेल हे मी त्याला पाहिलेलं आणि मला खूप त्यांनी खूप मदत केली त्या काळात सर थँक्यू तुम्ही मला त्यावेळी खूप मदत केली आपल्याला हसत ठेवणारी माणसं लागतं त्या जगात की नाही आपल्याला रडवणारी माणसं खूप माहिती रड नको तुझं तसं सत्यान झाला मेरच आपलं सवय ओके तर आता हसायचं हा मी नाट्य ताटक्यात खूप लोकांना बघतो मी कित्येक वेळा नाट्य बघायला जातो कॉमेडी बाजूला एक कुठून माणूस असतो आणि मी असतो तो आपल्याला असं काहीतरी मोठा सिद्ध करतो आणि पुण्याचे लोक म्हणले आणि पार्ल्याला जर तुम्ही गेला ना पार्ल्याच्या पार्ल्या सिनेमा दिनानाटला दिनानाटचं क्राऊड फार दिला त्याला कितीही कॉमेडी करा हसायची गोष्ट आहे हसा ना मेरे मग कॉमेडी नाटक बघायलाच कशाला आलास तू स्वतःवर हसत नाही आणि मला काय मला मला मदत करतो ना मी कारण माझा प्रॉब्लेम काय होतो हसता हसता माझं लक्ष होतो त्याच्याकडे हसायचा हा आपला असा एकदा आपण खरं करूया एकदा ही ऍक्टिव्हिटी करूया 1 2 3 स्टार्ट थँक्यू असं मन मोकळे तरी हसलं ना की माणसाला कसं बरं वाटतं बरोबर आहे ठीक आहे नेक्स्ट गेम ताण व्यवस्थापन तंत्र आता सगळ्यात आवडत आहे सिनेमा बघा आता सिनेमा बघा म्हणजे काय पिक्चर इंग्लिश मध्ये झालं परत बरोबर हा सॉलिड असतो प्रश्न विचारला सिनेमा बघा पिक्चर बघा ते इंग्लिश मध्ये झालं वेगळं काही सांगितलं तुम्हाला वेगळं काही सांगितलं नाही पडद्यावर पडद्यावर ठीक आहे.